जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिलाय. डेल्टा व्हेरियंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार जो आधीच भारतात सापडलाय आता 132 देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आल्याचं आरोग्य संघटनेनं म्हटलंय. WHOचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा इशारा आहे की हा व्हायरस पसरतोय, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर टेड्रॉस यांनी देखील याबाबत भाष्य केलंय. आतापर्यंत 4 चिंताजनक कोरोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. WHOच्या 6 पैकी 5 क्षेत्रांमध्ये गेल्या 4 आठवड्यात सरासरी संसर्ग 80% वाढलाय असं टेड्रॉस म्हणाले. रायन म्हणाले की जरी डेल्टाने अनेक देशांना हादरवून टाकलं असलं तरी देखील त्याचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी उपाय अजूनही आहेत. विशेषतः सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क घालणं, हाताची स्वच्छता राखणं याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येऊ शकतो. व्हायरस वेगाने वाढतोय, करोना रोखण्यासाठी हे उपाय अजूनही काम करतायत, पण आपल्याला आधीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची गरज आहे असंही रायन म्हणाले. करोना रुग्णांची वाढती संख्या भारतातील तिसऱ्या लाटेचे कारण बनताना दिसतंय. डेल्टा प्रकार जगातील अनेक देशांमध्ये करोनाच्या चौथ्या लाटेचे कारणही बनतोय. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं की करोनाच्या डेल्टा प्रकाराने मध्य पूर्व देशांमध्ये चौथ्या लाटेचे स्वरूप घेतले आणि करोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. मध्य पूर्वेतील देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे. ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशनने गुरुवारी एका निवेदनात म्हटलं की WHOच्या पूर्व भूमध्य प्रदेशातील डेल्टा व्हेरियंटमुळे करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसते. या क्षेत्रातील 22 पैकी 15 देशांमध्ये आतापर्यंत करोनाची चौथी लाट येत असल्याचंही चित्र समोर आलंय.